मैत्रिणींनो, शीतल डिलिशियस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मूंग डाळ घातलेली शेपूची भाजी। चला तर आता आपण बनवूया। आता आपण गॅस ऑन केलेला आहे, कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। 2 चमचे आपण रिफाइन ऑइल काढून घेणार आहे। तेल तापलेलं आहे, आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची, मिरची आपली छान तळून झालेली आहे, आता आपण थोडंसं हिंग घालणार आहे। त्यामध्ये थोडासा ठेचून घातलेला लसूण, छान मस्त खमंग वास येईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे। आपण लसूण मिरची परतून झालेली आहे, त्यामध्ये आपण कांदा परतून घेणार आहे। तवीप्रमाणे आपण मीठ घालून घेतलेला आहे। कांदा छान मस्त परतून झालेला आहे, त्यामध्ये आपण मूंग डाळ ऍड करणार आहे। मूंग डाळ परतून घ्यायची, त्यामध्ये शेपूची भाजी मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे, ती आपण त्यामध्ये ऍड करणार आहे। तिला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपण छान व्यवस्थित भाजी परतून घेतलेली आहे, आता आपण तिला 10 ते 15 मिनिट स्लो फ्लेमवर वाफ देणार आहे। आता भाजी झालेली आहे। अशा पैकी आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे।